शरद कोळीसह माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह इतरवर गुन्हा दाखल. सदर बाजार पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की काय गुन्हा दाखल केला. नमस्कार. काल रोजी खासदार प्रणिती शिंदे मॅडम यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनाबद्दल श्री शरद कोळी, श्री खंदारे व इतर त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम 223 सह 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य ती प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात येत आहे. सदर कारवाईबद्दल माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2, माननीय DCP कबाडे सर आणि माननीय पोलीस आयुक्त श्री राजकुमार सर यांनी तत्काळ कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत आणि आम्ही श्री सदरचे कोळी आणि सर्व कार्यकर्त्यांच्यावर तत्काळ ताब्यात घेऊन पुढील प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. किती लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे, काय कारवाई? आंदोलन करणारे कोळी आणि त्यांचे इतर कार्यकर्ते या सर्वांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सर्वांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. एक प्रतिबंधात्मक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे वरिष्ठांच्या सूचनेवरून आणि आम्ही त्यांना ताब्यात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची तरतूद ठेवली आहे. कुठल्या कार्यालयापेक्षा आपण बंदोबस्त लावले आणि काय आंदोलनाची शक्यता, काय आंदोलन इशारा दिला होता काँग्रेस, काय झालं काय? नाही, त्यांनी कुठलंही इथं आंदोलन झालेलं नाही, परंतु तरी खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.